गावस्तरावर सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या पैठण तालुक्यातील मुधुलवाडी ग्रामपंचायतीला राज्य शासनाकडून सामाजिक एकतेचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालकमंत्री डॉक्टर सावंत, विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुधुलवाडी सरपंच काकासाहेब बर्वे यांना हा पुरस्कार नुकत्याच प्रदान करण्यात आलाय. पैठण तालुक्यातील मुधुलवाडी हे गाव पैठण औरंगाबाद रस्त्यावर MIDC परिसरालगत आहे. या गावची लोकसंख्या 10,000 आसपास असून गावातील शाळा, ग्रामपंचायत, अंगणवाड्या ISO सर्टिफाईड आहेत. रेणुका माता आणि भवानी माता या देवी एकाच मंदिरात आहेत. गावाचं ग्रामदैवत म्हणून गावकरी मोठ्या श्रद्धेनं या मंदिरात पूजा पाठ करतात. नवरात्र उत्सव काळात गावात देवीची भव्य यात्रा भरते. तसेच गावातील सिमेंट रस्ते, भूमिगत गटारी, स्वच्छ पाणी पुरवठा होत असून गाव प्रगतीपथावर आहे. गावाच्या सरपंच पदाची धुरा काकासाहेब बर्वे यांच्या खांद्यावर असून ते सुशिक्षित तरुण म्हणून ओळखले जातात. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान 2017-18 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम जिल्हास्तरीय स्पर्धेत सामाजिक एकतेबाबत केलेल्या कार्यासाठी मुधुलवाडी ग्रामपंचायतीला सामाजिक एकतेचा पुरस्कार देण्यात आला आहे. मुधुलवाडी ग्रामपंचायतीला सामाजिक पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार संदीपान भुमरे, सभापती विलास भुमरे, शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब लबडे यांनी सरपंच आणि गावकऱ्यांचं अभिनंदन केलं. मी सरपंच काकासाहेब बाबासाहेब बर्वे, ग्रामपंचायत मुधुलवाडी, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. आमच्या गावाची लोकसंख्या जवळपास 10,000 लोकसंख्या असेल आजच्या जनगणनेनुसार. आमच्या गावात पाण्याची पिण्याची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था आणि आमची शाळा पण ISO आहे आणि शाळेत स्वच्छता ती पण ISO शाळा आहे. अंगणवाडी पण ISO आहे. आमचे मंदिराचे परिसर पण स्वच्छ आहे. आमच्या गावातले सगळे लोक ग्रामपंचायतला वेळोवेळी सहकार्य करत असतात. आमच्या गावात इलेक्शन पुरते राजकारण होत असतं. नंतर इलेक्शन झाल्याच्या नंतर आमच्या गावाच्या विकासासाठी सगळे गावकरी, गावातले नेते मंडळी हे पण सगळे सहकार्य करीत असतात. ह्या सगळ्या गोष्टीला आम्हाला मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य करणारे आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार संदीप पाटील भुमरे यांचं पण वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं. गावाचा विकास कसा होईल आणि गाव कसं सक्षम बनून गाव कसं तालुक्यात आणि जिल्ह्यात नंबर एक राहील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. त्या प्रयत्नासाठी आमचे ग्रामपंचायतचे मेंबर, ग्रामविकास अधिकारी आणि गावकरी आणि आमचे कर्मचारी हे सगळे मिळून आमच्या गावाच्या विकासासाठी अहोरात्र झटत असतात आणि त्यानुसार आम्ही सर्व गावकरी मिळून काम करत असतो. आमच्या गावाला तालुक्यातलं स्वच्छतेचं नंबर एकचं बक्षीस 3 वर्षापासून, ह्याच्या मागचे सरपंच पण ह्या स्वच्छतेच्या ह्याच्यात लक्ष घालून काम करत होते आणि त्यांच्या काळापासून स्वच्छतेचं आम्ही तालुक्यात नंबर एक आहे. आज पण आम्ही तालुक्यातलं स्वच्छतेचं नंबर एकचं प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. आम्हाला असं नुकताच 15 ऑगस्टच्या दिवशी पालकमंत्री दीपक सावंत साहेब व कमिशनर साहेब भापकर साहेब, कलेक्टर साहेब उदय चौधरी साहेब, शिव मॅडम, कौर मॅडम आणि अध्यक्ष मॅडम दोनगावकरताई आणि खैरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब सामाजिक विशेष पुरस्कार हा एक प्राप्त झालेला आहे. 25,000 रुपये रक्कम आणि प्रमाणपत्र ते 15 ऑगस्टच्या दिवशी मिळालं. रस्त्याची काय अवस्था आपल्या गावात? रस्ते पण चांगले, सिमेंटचे रस्ते चांगले आहेत. गावात स्वच्छतेचं पाणी आहे अण्णा, भूमिगत गटारामधून पाणी आहे. पाणी पण कुठं दिसत नाही आणि पाण्याचा प्रश्न पण स्वच्छ पिण्यासाठी पण स्वच्छ पाणी आहे.